विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा झाला. यावेळी गोऱ्हे यांनी सुषमा अंधारेंवरती अप्रत्यक्ष टीका केली आहे, तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. आता युती किती मजबूत आहे याचा अंदाज आलाच असेल असं शिंदे म्हणाल्यात. तसंच मविया काळामध्ये अनेक कामं बंद पडली असल्याचंही शिंदेंनी म्हटलंय. नाराजी होती किंवा काही सुषमा अंधारे आल्यामुळे बऱ्याच प्रमाणात महिला आघाडी होती ती नाराज होती. मनीष काकांचे असतील आपण असेल आणि अनेक जण अजून वेटिंग लिस्ट वर मोठी आहे, तर त्यांचं काही कारण आहे का? असं आहे, तुम्ही 2000 पासून आम्हाला पाहता, असं आमच्या पक्षामध्ये नाराजी वगैरे असं कुठेच नसतं. नाराजी वगैरे जर असली तर पक्षाचे नेते आले की सगळे ते नाराजीसारखे विसरत असतात आणि त्यातून अगदी सटरपूर तर लोकांच्यामुळे काही नाराज होण्यासारखी परिस्थिती नाही आहे. आपल्या नीलमताईंचं मनापासून स्वागत करतो. ते एक आपलं नेहमी त्यांनी धाडसाने काम केलेलं आहे. कुठंही अन्याय झाला महिलावर नीलमताई पोचायच्या तिकडे. आता तुम्हाला अगदी म्हणजे मनासारखं काम करता येईल, अन्यायाला वाचा फोडता येईल. ते फोडला तुम्ही आज आणि पुढे खूप काम करायचं आहे आपल्याला. शेवटी आपला उद्देश एकच आहे की सर्वसामान्याला न्याय देणं, महिला भगिनींचं सक्षमीकरण करणं, या ठिकाणी महिलांचं धोरण असेल, इतर जे काय आहे आणि शेवटी महिलांच्या बाबतीमध्ये महिलाच आपण काम करणार आहोत. आणि त्यासोबत आज नीलमताईंचा प्रवेश होतो आहे. नीलमताईंचे आमचे व्यक्तिगत संबंध देखील आहेत, त्यामुळे साहजिकच माझी देखील इच्छा होती की या प्रवेशाला मी उपस्थित राहावं आणि नीलमताईंना शुभेच्छा द्याव्यात, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जसं सांगितलं की नीलमताई काही दुसऱ्या पक्षातनं प्रवेश करत नाही आहेत, तर आज खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम हे एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात चाललेलं आहे आणि त्याच विचारांवर विश्वास ठेवून नीलमताईंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.